नाशिक महानगरामध्ये विविध भागांमध्ये दत्त मंदिरांमध्ये मंगळवारी श्री दत्त जयंतीच्या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात नाशिकच्या पुरातन एकमुखी दत्त मंदिरात गर्दी टाळण्याच्या उद्देशानं मंदिर बंद ठेवून भाविकांना ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून पुरातन एकमुखी दत्त मंदिरात अगदी साध्या पद्धतीनं आणि मोजक्या पुजारी वर्गाच्या उपस्थितीत सायंकाळी दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी एकमुखी दत्त मंदिराच्या वतीनं अन्य सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आलेत. भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाच्या आदेशानुसार मंदिर बंद ठेवण्यात येऊन भाविकांना ऑनलाईन आणि मंदिराच्या बाहेरच LCD उभारून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळीच पासूनच रुद्राभिषेक, त्यानंतर महावस्त्र समर्पण आणि मंदिराचे वंशपरंपरागत मुख्य पुजारी मयूर गुरुजी बर्वे यांच्या उपस्थितीत महापूजन करण्यात आलं. सायंकाळी 6:15 सुमारास दत्त जन्मोत्सव साजरा करून दत्त जयंतीनिमित्त दरवर्षीचा भजन कीर्तन, गुरुचरित्र पारायण, महाप्रसाद वाटपाचा धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. ते यंदाच्या करोनाचा संसर्ग वाढल्यामुळे खबरदारी म्हणून सर्वत्र मनोरंजनाचे कार्यक्रम, यात्रा उत्सव रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळेच इथेही एकमुखी दत्ताच्या ठिकाणी ऑनलाईन आणि फेसबुक माध्यमातून भाविकांना दर्शनाची सोय करण्यात आलेली आहे. दत्त जयंतीच्या निमित्तानं मंदिरात रंगरंगोटी करण्यात आलेली असून मंदिर परिसरात पताका लावण्यात आलेल्या आहेत. तसंच मंदिरावर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यंदा दत्त जयंती उत्सव हा खूप साध्या प्रमाणात करत आहे. लोकांचं, भाविकांचं आरोग्याचं हित लक्षात घेता सर्वसाधारणपणे लाईव करण्यात येतं. लोकांना एका ठिकाणी थांबून न देता चालतीवरती दर्शन घेऊन मोठ्या स्क्रीनवरती महाराजांचं दर्शन होतं आहे. ह्यावेळेस तर उत्सव अत्यंत साध्या प्रमाणात आहे. कोरोनाच्या काळात भारतने सगळे उत्सव हे शांततेत करतो. प्रशासनाचं संपूर्ण जबाबदारी घेऊन हित लक्षात घेता त्यांना सहकारण्यासाठी मंदिर एक दिवस आम्ही पूर्णपणे बंद ठेवलेले. मोजक्याच काही भाविकमध्ये, 5 लोकांमध्ये किंवा 10 लोकांमध्ये उत्सव आम्ही शांततेत साजरा करत आहे. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश लस्के, नाशिक.